हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या मोस्टली फॅसिनेटिंग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. सगळ्यात अगोदर चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आपण आज आलोय कोल्हापूरच्या छत्रपतींचा राजवाडा म्हणजेच न्यू पॅलेस कोल्हापूर पाहण्यासाठी. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा ज्योतिबाचं मंदिर, पन्हाळागड, रंकाळा तलाव, शालिनी पॅलेस असा प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यातच मानाचा तुरा रोवणारी ही वास्तू म्हणजे न्यू पॅलेस, छत्रपतींचा नवीन राजवाडा. 30 जून 1974 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी दिनी राजवाड्यातील तळमजला हा करवीर संस्थानचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या नावाने शहाजी म्युझियम म्हणून सुरू करण्यात आला. या संग्रहालयात आपल्याला छत्रपती शाहू महाराजांनी शिकार केलेल्या वाघ, सिंह, अस्वल अशा विविध प्राण्यांची अवशेष पाहायला मिळतात. तसेच या संग्रहालयात कोल्हापूरच्या राजघराण्यातील वेगवेगळ्या छत्रपतींच्या काळातील फर्निचर, वंश परंपरागत पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजांचे फोटो पाहायला मिळतात. म्युझियममध्ये शस्त्र साठवून ठेवलेले एक विशिष्ट दालन आहे. त्यात आपल्याला ढाल, तलवारी, भाला, बंदुका, मोठमोठ्या रायफल्स पाहायला मिळतात. राजवाड्यातील मनोऱ्यावर बसवलेले हे घड्याळ 1887 साली बसवलेले आहे. तसेच राजवाड्याच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग रेखाटलेले पाहायला मिळतात. करवीर संस्थानचे चौथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये 1877 साली हा नवा राजवाडा उभारणीस सुरुवात झाली आणि 1884 मध्ये न्यू पॅलेसचे बांधकाम पूर्ण झाले. प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार मेजर चार्ल्स मांट यांनी न्यू पॅलेसची रचना केली आहे. ही सुंदर आणि भव्य वास्तू म्हणजे युरोपियन आणि भारतीय वास्तू स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. राजवाड्याच्या बाहेर आपल्याला पन्हाळगडाची एक छोटी प्रतिकृती तयार केलेली पाहायला मिळते. या म्युझियममध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे येथील राजदरबार. राजाचा खराखुरा दरबार कसा असतो तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. राजवाड्याच्या बाजूलाच एक तलाव आहे आणि त्याच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय सुद्धा आहे, जिथे आपल्याला हरिण, मोर, शहामृग असे विविध प्राणी पाहायला मिळतात. तर तुम्ही जेव्हा केव्हा कोल्हापूरला याल तेव्हा कोल्हापूरपासून उत्तरेकडे 3 किलोमीटरवर असलेल्या न्यू पॅलेस म्युझियमला भेट द्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मोस्टली फॅसिनेटिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.